महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचं सत्र सुरूच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी उत्तर रायगड भाजप महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करत राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच यासंदर्भात तहसीलदार अमित सानप यांना निवेदन देण्यात आले. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनाला महापौर डॉक्टर कविता चौतमोल, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, विनोद साबळे, जिल्हा चिटणीस चारुशिला घरत, उत्तर रायगड महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, जिल्हा सरचिटणीस दर्शना भोईर, मृणाल खेडकर, पनवेल तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, उरण तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष विनीता विजय पाटील, कामोठे अध्यक्षा विनीता दिलीप पाटील, खालापूर तालुका अध्यक्षा सुजाता दळवी, कर्जत तालुका अध्यक्षा सरस्वती चौधरी, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेविका हेमलता म्हात्रे, सीता पाटील, रुचिता लोंढे, हर्षदा उपाध्याय, माजी नगरसेविका नीता माळी, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, समीना साठी, बिना गोगरी, सपना पाटील, सुनीता गुरव, राखी पिंपळे, जयश्री धापटे, रसिका शेट्टे, सुनीता महर्षी, स्नेहल सावंत, अश्विनी अत्रे, सुरेखा गांधी, अमरीश मोकल, रवींद्र नाईक, अमर उपाध्याय आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाला कुठल्या चांगल्या गोष्टी कुठल्या वाईट गोष्टी या कळतच नाही आणि म्हणून मंदिर बंद, व्यायाम मंदिर बंद आणि मदिरा मंदिर मात्र चालू, या अशा पद्धतीचं सरकार, अशा नीतिमत्तेचं सरकार, अशा विचाराचं सरकार आहे आणि म्हणून असे प्रकार घडत आहेत. मी आपल्याला आवाहन करतो निश्चितपणानं, आज मर्यादित संख्येमध्ये आलो आहे, मी आमच्या पोलीस सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळामध्ये स्वतः रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी ज्या प्रिकॉशन्स घेतल्या, जी सावधानगिरी पाळली, त्याच्यामुळे करोनावरती काही अंशी नियंत्रण आणू शकलं आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक पोलिसांनी ही राज्यामधली परिस्थिती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. अनेक पोलिसांचे जीव गेले पण या सरकारला त्यांच्याविषयी काही घेणं देणं नव्हतं. आज अशा लोकांना कोरोना योद्धा म्हणून आम्ही 50 लाख रुपये देऊ असं सरकारने जाहीर केलं. अनेक पोलिसांना आता ते 50 लाख मिळावे म्हणून वणवण भटकावं लागतं, सरकार दरबारी चपला झिजवाव्या लागतात. या अशा पद्धतीच्या सरकारचा आपण धिक्कार केला पाहिजे हे मला आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना नोंद सांगायचं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी, आज महिला मोर्चाच्या अध्यक्ष अश्विनीताई आपण असाल, आपल्या सगळ्या या सर्व सहकारी भगिनींचा मला मनापासून अभिमान आहे, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे. आज या महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे 3 पायांची शर्यत करणारं सरकार आहे, ज्यांना फक्त सत्तेत आणि खुर्चीमध्ये इंटरेस्ट आहे, यांना माता भगिनींच्या सुरक्षेमध्ये ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या या कायदा सुव्यवस्था टिकवण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही आहे. आपण बघतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घरात राहून राज्य चालवत आहेत, मातोश्रीवरनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी हे राज्य चालवणार आणि सांगणार की मी महाराष्ट्रात सगळीकडे पोहोचतो. अरे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये आज महिलांची आबरू सुरक्षित राहिली नाही आहे आणि आज महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललोय चालला हा प्रश्न आमच्या महिला मोर्चाच्या माता भगिनी या ठिकाणी विचारतात. तिथे UPमध्ये हाथरसला एक घटना घडते आणि खऱ्या अर्थानं निंदनीय घटना घडते, त्या ठिकाणी त्या घटनेचं समर्थन होऊ शकत नाही. पण आमच्या महाराष्ट्राची नौटंकी कंपनी, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची मंडळी, एक नाटक कंपनी ज्याला म्हणू शकतो, अशा प्रकारे रस्त्यावर उतरतात आणि तिथल्या शेकडो हजारो किलोमीटर लांबच्या घटनेचा निषेध करतात रस्त्यावर उतरून. मित्रांनो, निषेध 100% केला पाहिजे पण महाराष्ट्रात तुमच्या हकेच्या अंतरावरती ज्या घटना घडतात, या तुमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घटना घडतात, त्याचं उत्तर तुम्ही काय देणार आहे? आणि एक विषय लक्षात घेतला पाहिजे की ह्यांनी ह्या महाराष्ट्राला ह्या घटना, ह्या घाणेरड्या मानसिकतेची ही सवय ही पूर्वीपासून आहे. अशा प्रकारचे बलात्कार महाराष्ट्राला काही नवीन नाही आहेत पण या ठिकाणी या ज्या नराधम असतात, हे नालायक मंडळी असतात, ह्याच्यावरती कुठंतरी राज्याचं या गृह मंत्रालयाचा थाक असणं गरजेचं असतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 25 ठिकाणी महिलांवर जे अत्याचार झाले त्याच्यामध्ये बालिका आहेत, महिला भगिनी आहेत आणि कोविड सारखं एक संवेदनशील वातावरण आहे आणि ही महामारी आहे आणि अशा काळात सुद्धा आमच्या महिला भगिनींवर सतत अत्याचार होत आहेत. आणि हे होत असताना आम्ही मागच्या 15 वड्यामध्ये सुद्धा
आमच्या सर्व तालुका अध्यक्ष आहेत, शहर अध्यक्ष आहेत, सर्व मंडळांच्या अध्यक्षांनी वेळोवेळी प्रत्येक वेळेला दखल घेऊन आम्ही तहसील कार्यालय असो, पोलीस स्टेशन असो, महिलांना संरक्षण मिळावं, कोविड सेंटरमध्ये महिलांकरता स्पेशल विभाग असावा, अनेक मागण्या आम्ही केल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊन जास्तीत जास्त कडक शासन या लोकांना व्हावं असं प्रत्येक वेळेला केलेलं आहे. आणि आम्ही हे सगळं करत असताना सुद्धा कुणालाही ह्या महाराष्ट्र सरकारच्या तीन पक्षाच्या एकाही मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना असं याची दखल घेऊन छोटीशी आमच्यासाठी एक आमच्या ज्या पीडित महिला आहेत यांच्यासाठी एक चार शब्दसुद्धा कुठल्या गोष्टीचं त्यांनी संवेदना ठेवून कुठलं वाक्यही ते टी व्हीवर का कुठे त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही आहे. ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे, निंदनीय गोष्ट आहे. आणि आज बीजेपीच्या सर्व महाराष्ट्रातल्या बहिणी ह्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सगळ्या जमलेलो आहोत. संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या महिला आज इथे जमा झालेल्या आहेत. त्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्ह्याच्या अध्यक्ष अश्विनीबाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महिला इथे जमल्यात. आणि आम्हाला आज पाठिंबा देण्यासाठी पनवेलचे आमदार शिवसेना ठाकूर, तालुका अध्यक्ष अभिषेक भगत असतील, तसेच आता महिला मोर्चाच्या अध्यक्ष इतर सर्व महिला भगिनी आणि आमच्या नगरसेवकता इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की महिला अत्याचाराच्या एवढ्या घटना या काळामध्ये घडल्या. त्यामध्ये बलात्कार असेल, सामूहिक बलात्कार असेल, कुठेतरी मुलीला जाळून टाकणं असेल किंवा तिची निर्गुण हत्या करणं असेल, आणि त्याचबरोबर आपण सामूहिक बलात्कार करून हत्या करणं एवढं हे कार्य महाराष्ट्रामध्ये चाललं आहे. एवढं विचित्र प्रकार महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. आणि याला कुठेतरी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचे कार्यकर्ता म्हणून आम्ही आज या रस्त्यावर जमा झालो. आपण जर बघितलं तर एवढं महाराष्ट्रामध्ये एवढं वाईट घटना घडत आहे, व महाराष्ट्र सरकारची दखल का घेत नाही आहे याची काळजी फक्त काय भारतीय जनता पार्टीच्या महिलांना आहे का? आज कोरोनाचं एवढं संकट असताना माझ्या भारतीय जनता पार्टीची एक एक महिला आज रस्त्यावर यायला तयार आहे. आपण बघतोय की केवळ प्रतिकात्मक स्वरूपात आज इथे आम्ही आलेलो आहोत. आणि आज ते पनवेलला आम्ही निदर्शन केलेले आहे, परंतु केवळ निदर्शन करून आम्ही थांबणार नाही आहे, तर आमच्या महिलेवर होणाऱ्या अत्याचार विरोधात तुम्ही कडक कायदे करा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.